प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत मी एक स्वप्न पाहिलं हे डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं पुस्तक आज ऐकूया प्रकरण पाचवं शीर्षक आहे शाळा एक प्रकाश वाट दारू काढून विकण्याचं आईचं काम सुरूच होतं त्याशिवाय ती अनेकदा शेतावरही मजुरीने कामाला जात असे तिच्या सतत कामात व्यस्त राहण्यामुळे तिला मुलांकडे पुरेसं लक्ष देणं शक्य होत नव्हतं अशातच भाऊबद्दल त्याच्या शाळेतून सतत तक्रारी यायला लागल्या तो तिसरीत गेला होता पण त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं शाळेतील शिक्षक आईला सांगत की तुमचा मुलगा शाळेतून मधूनच पळून जातो अभ्यास करत नाही गावातील मुलांसोबत उडाणटप्पूपणा करतो अशावेळी आईला खूप वाईट वाटायचं तिला मनापासून वाटे की आपल्या मुलानं छान अभ्यास करावा शिकून मोठं व्हावं पण आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम मुलांवर व्हायचाच अशावेळी मग जे घडतंय ते केवळ पाहण्यावाचून आईकडे दुसरा पर्याय नसे एकदा तर शाळा सोडून भाऊला नदीवर मासे पकडत असताना बघून मावशीने त्याला खूप मारलं होतं पण तरीही त्याचं लक्ष अभ्यासात नव्हतंच शेवटी गावात राहून तो काही सुधारणार नाही हे बघून आईने त्याला शेजारच्या गावच्या एका आश्रमशाळेत दाखल केलं पण आश्रमशाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर पहिल्या वर्गापासूनच प्रवेश घ्यावा लागतो असा नियम असल्यामुळे भाऊला परत पहिल्या वर्गात प्रवेश घ्यावा लागला त्यामुळे माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा असूनही आम्ही दोघही त्यावेळी एकाच वर्गात होतो लहान असताना मी खूप हट्टी होतो शाळेत गेल्यानंतर माझा हट्टीपणा कमी होईल असं बयाने आईला सुचवलं म्हणून आईने माझं नाव शाळेत टाकायचं ठरवलं वय थोडं कमी असल्याने मुख्याध्यापक मला शाळेत दाखल करून घ्यायला नकार देत होते आईने त्यांची बरीच विनवणी केल्यानंतर अखेर त्यांनी मला प्रवेश दिला आणि माझ्यासाठी पाटी पेन्सिल बाराखडीचं पुस्तक विकत घ्यायला सांगून मला शाळेच्या गणवेशात शाळेत घेऊन यायला आईला सांगितलं आत्तापर्यंत मी आईला सोडून एकटा भिलाटीबाहेर कधीच गेलो नव्हतो आणि आता मला अचानक रोज एकट्यालाच शाळेत जावं लागणार होतं शाळेत सर्वांशी नीट वागायचं गुरुजी सांगतील तसं करायचं नाहीतर गुरुजी मारतील वगैरे आई मला सांगायची तिचं बोलणं ऐकून मी रडकुंडीलाच येत असे त्यात माझी ताई पुन्हा मला चिडवायची की आता घरात चालणारे तुझे लाड बंद आणि शाळेत गुरुजींचा मार सुरू मग मात्र मी हांबरडाच फोडत असे मी रडायला लागलो की आई ताईला बळेबळेच बड़े रागवत मला आपल्या कुशीत ओढून घेत असे मी मात्र तुला सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणून जोरजोराने हुंदके देत आईला घट्ट धरून ठेवत असे आठवडे बाजाराच्या दिवशी आई पांढरा सदरा खाकी चड्डी पाटी पेन्सिल आणि बाराखडीची वही घेऊन आली शाळेचं सामान पाहून मी पुन्हा रडायला सुरुवात करणार हे तिला ठाऊक होतं म्हणून माझ्यासाठी डाळ्या मुरमुऱ्याचा खाऊसुद्धा आणला तो दिवस आठवला की मला आजही हसायला येतं मी एकीकडे आईने आणलेला खाऊ खात होतो आणि दुसरीकडे ढसाढसा रडतही होतो पण मला शाळेत जावंच लागणार होतं शाळेचा पहिला दिवस मला आजही लख आठवतो मी सकाळपासूनच रड रड रडत होतो त्या दिवशी आईने माझ्या अंगात शाळेचा गणवेश चढवला बाजारातून सामान आणायला वापरतात तशा नायलॉनच्या पिशवीत माझी पाटी पेन्सिल आणि पुस्तक टाकून ती माझ्या खांद्याला अडकवली आणि स्वतःच माझ्यासोबत शाळेकडे निघाली रस्त्यातही माझं रडणं सुरूच होतं जेव्हा आम्ही लवणाजवळ आलो तेव्हा मी जोराने आईचा हात झटकला आणि मोठमायच्या घराकडे धावत सुटलो मोठमायकडे जाणं म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात सापडणं होतं हे त्यावेळी माझ्या बालमनाला समजलं नाही मोठमाय म्हणजे महाकाली होती तिने सरळ मला खांद्यावर घेतलं आणि आईला सोबत घेऊन मला थेट शाळेत नेऊन आपटलं त्या दोघी मला हेडमास्तरांकडे घेऊन गेल्या मास्तरांनी माझा हात घट्ट पकडला आणि आई आणि मावशीला घरी जायला सांगितलं त्यांना जाताना पाहून मी अधिकच जोराने रडू लागलो पण मास्तरांनी माझा हात घट्ट धरून ठेवला असल्यामुळे मला काही करता येत नव्हतं एका शिक्षिकेने आई आणि मोठ मायला काळजी करू नका पहिल्या दिवशी बरीच मुलं अशीच रडतात असं म्हटलं आणि त्यांना निर्धास्त घरी जायला सांगितलं त्या गेल्यानंतरही मास्तरांनी काही माझा हात सोडला नाही मी तिथेच लोळू लागलो माझे डोळे आणि नाक दोन्ही वाहत होते काही वेळांनी मास्तरांनी पहिल्या वर्गाच्या शिक्षकांना बोलावलं आणि मला त्यांच्या स्वाधीन केलं मी अजूनही जमिनीवर लोळतच होतो आमच्या वर्गशिक्षकांनी याच वर्षी शाळेत दाखल झालेल्या आमच्या भिल्लवस्तीतल्याच काही मुलांना तिथे बोलावलं सूर्या माध्या मोत्या काया अशी ती माझ्या ओळखीचीच मुलं होती पण त्यांना बघूनही माझं रडणं काही थांबलं नाही तेव्हा त्यांनी सरळ मला चार बाजूंनी हात आणि पाय धरून उचललं आणि वर्गात नेऊ लागले आमच्या भिलाटीत मी कधीकधी बकऱ्याचा बळी नेताना बघत असे मला माझी अवस्था त्यावेळी त्या बकऱ्यासारखीच वाटत होती मागून हातात छडी घेऊन येणारे पगारे गुरुजी मला हातात सुरी घेऊन येणाऱ्या खाटकासारखेच दिसत होते शाळेत मास्तर फक्त मुलांना मार देण्याचंच काम करतात हे माझ्या मनावर पक्कं बिंबलं होतं त्या पोरांनी मला उचलून वर्गात आणलं एवढा मोठा वर्ग पाहून मी आणखीनच धास्तावलो पण मला चारही बाजूंनी मुलांनी पकडून ठेवलं असल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो माझी वरात घेऊन गुरुजी वर्गात आल्याबरोबर सर्व मुलं एक साथ नमस्ते असं म्हणत उठून उभी राहिली आणि माझ्याकडे बघून खळखळून हसू लागली उचलून धरणाऱ्या पोरांनी मला कोपऱ्यात भिलाटीतील पोरं बसली होती तिथे नेऊन ठेवलं आणि माझ्या चारही बाजूंना कोंडाळे करून ते बसले मी अजूनही रडत आहे हे बघून गुरुजी माझ्याजवळ आले आणि आपल्या हातातल्या छडीने खाडकन माझ्या दंडावर एक ठेवून दिली आता पुन्हा रडलास तर बघ गुरुजी डोळे मोठे करून माझ्यावर ओरडत होते माझं रडणं थांबलं पण मी अजूनही अधूनमधून हुंदके मात्र देत होतो यावेळी मुलांना मधल्या सुट्टीत सुगडी आणि दूध दिलं जायचं माझा रडवेला चेहरा बघून हेडमास्तरांनी मला जवळ बोलावलं आणि स्वतःच्या हाताने मला सुगडी खायला दिली रडून रडून मलाही जोराची भूक लागली होती दिलेली सर्व सुगडी मी अधाशासारखी फस्त केली शाळेच्या त्या पहिल्या दिवशीच्या सुगडीची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत असल्यासारखी वाटते ती सुगडी मला मनापासून आवडली सुगडीनंतर जेव्हा मला दूध दिलं गेलं तेव्हा मात्र शाळा आपल्याला वाटते तेवढी काही वाईट नाही याची मला जाणीव झाली संध्याकाळी सुट्टीची घंटा वाजल्यानंतर मी माझ्या भिलाटीतल्या मित्रांसोबतच घराकडे निघालो संपूर्ण रस्त्यात ती मुलं मला चिडवत होती निसता पोरीसना मायक रडी राय ना राजा काही मुलं हू ह करत माझ्या रडण्याची नक्कल करत होती मी मात्र त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होतो मी आता रडावं नाही आणि रोज शाळमा येसू असंच एकमेकांच्या खोड्या काढत आम्ही घरी पोचलो आल्या आल्याच आईने आल्या, मला जवळ घेतलं आणि सर्वांना विचारलं काय करी राय ना भाऊ याय भर रडीबिडी तर राय ना नाही ना मना भाऊ यावर सर्व मुलं जोरजोराने हसू लागली त्यांनी शाळेत घडलेला सर्व किस्सा आईला सांगितला ते ऐकून आई, आई देखील हसू लागली तिला हसताना पाहून मी खजिल होऊन एकदम तिच्या कुशीत शिरलो आईने प्रेमाने माझ्या केसातून हात फिरवत माझा मुका घेतला आणि विचारलं आते रोज जाशी की नाही शायामा माझ्या डोळ्यांसमोर ती गोड सुगडी आणि गरम दुधाचं चित्र उभं राहिलं मी जोराने मान हलवत हो म्हटलं त्या रात्री मी ती सुगडी आणि दूध डोळ्यात घेऊनच झोपी गेलो मला शाळेचं वातावरण आवडलं जिल्हा परिषदेची ती कौलारू शाळा अजूनही माझ्या मनात घर करून आहे शाळेचं ते भव्य पटांगण तिथे टाकलेली ती वाळू तिथेच मी खेळलो पडलो आणि पुन्हा उठायला शिकलो शाळेचा परिसर मला आजही खुणावतो माझ्या शाळेच्या अंगणात बकुळी सदाफुली पिंगाणी अशी अनेक झाडं होती माझी ही शाळा म्हणजे माझ्या आयुष्यातील बदलांची सुरुवात होय शाळेतील आठवणी म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल असा ठेवाच आहे आजही कधीकधी ते क्षण आठवून मी भारावून जातो एकदा तर गंमतच झाली दर शनिवारी आमच्या शाळेची जमीन शेणाने सारवली जायची सारी मुलं भिलाटीतून शेतामधून प्लास्टिक पिशवीत शेण गोळा करून आणत आणि शाळेची जमीन शेणाने सारवत असत एका शनिवारी आम्ही सारेजण शेण गोळा करायला वेगवेगळ्या दिशेला पांगलो त्या दिवशी खूप हिंडूनही शेण काही मिळालं नाही शेवटी कंटाळून आम्ही सगळे नदीकाठी जमलो रिकाम्या हाताने कसं परतायचं गुरुजी काय म्हणतील याचा विचार करत असतानाच एकाने आम्हा सर्वांपुढे आता आलोच आहोत तर रिकाम्या हाताने परत जाण्यापेक्षा नदीत डुंबण्याचा प्रस्ताव ठेवला तो जणू मनातलंच बोलल्यागत आम्ही अंगावरचे कपडे काढून नदी काठावर भिरकावले आणि नदीत सूर मारला इकडे गुरुजी मुलं अजून कशी आली नाहीत या काळजीने आम्हाला शोधत शोधत नदीवर आले आम्ही डुंबण्यात तल्लीन होतो सारा प्रकार त्यांनी पाहिला आणि हळूच काठावरचे आमचे कपडे उचलून ते शाळेत परत निघून गेले नदीत यथेच्छ खेळून झाल्यावर आम्ही बाहेर येऊन बघतो तर काय आमचे कपडे गायब असं उघडं नागडं शाळेत जायचं तरी कसं मग आम्ही तशाच अवस्थेत घराकडे धूम ठोकली दुसरे कपडे घालून शाळेत हजर झालो आता आम्हाला खूप मार पडणार असं वाटत असतानाच गुरुजी म्हणाले मुलांनो तुम्हाला जंगलातून परतायला उशीर झाला म्हणून आईच्या काळजाने तुम्हाला शोधत आलो पुन्हा असं नकारे करू बाळांनो साप्ताहिक सुटीच्या दिवशी खेळण्याबरोबरच आम्ही काही वेळ कोथिंबीर खुडणं मका सोडणं अशा शेतातील कामात घालवायचो त्या बदल्यात आम्हाला शेतमालक पाच सात रुपये मजुरी देई त्यावेळी पैसे कमवण्याचा विलक्षण आनंद होईल या पैशातून वह्या पुस्तकं आणणं शालेय साहित्य विकत घेणं असा हातभार आम्ही घराला लावत असू गुरुजींच्या आदरयुक्त भीतीमुळे वाईट सवयींपासून दूर राहिलो स्वावलंबनाचे स्वतंत्र धडे घेण्याची गरज पडली नाही आपली आता ऐपत नाही अशा गोष्टींकडे ढुंकूनही न पाहणं आपली आर्थिक परिस्थिती पाहून भौतिक गोष्टीत उगाच न गुंतणं असा आध्यात्मिक विचारही त्यावेळी रुजला आपल्या आवाक्यातील साधनांनी तसेच विधायक मार्गाने आवश्यक गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याचं बाळकडू त्यावेळी मिळत गेलं तेच आज जीवनाच्या तत्वज्ञानाचा पाया बनला आहे त्यावेळी गावात ती एकच शाळा होती त्यामुळे गावातील श्रीमंत आणि गरीब सर्व मुलं तिथेच शिकायला येत शाळेत जायला लागल्यानंतर एक दोन महिन्यातच माझी अभ्यासातली गती एकदम वाढली माझ्या हुशारीमुळे मी सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी झालो शिवाय त्यांच्या स्नेहासोबतच सुगडीचा गोडवा आणि गरम दुधाची उबही होती त्यामुळे मी आता रोज आनंदाने शाळेत जायला लागलो सुरुवातीला गृहपाठ न केल्याबद्दल एक दोनदा मला फटके पडले तेव्हापासून नियमित गृहपाठही करू लागलो अभ्यासातली माझी प्रगती दिवसागणिक वाढत होती आता शिक्षकसुद्धा आईकडे माझी स्तुती करू लागले बाई तुम्हाला पोर्याकडे चांगलं ध्यान द्या हाऊ पोऱ्या तुमनं नशीब बदली टाकी गुरुजी अशी स्तुती करत तेव्हा आईला फार अभिमान वाटत असे ती पुन्हा पुन्हा शिक्षकांना सांगायची की तुम्ही याला हवी ती शिक्षा करा पण याला छान शिकवा आई स्वत मला कधीच रागवायची नाही मोठ मायनेही मला कधी मारल्याचं आठवत नाही पण आई माझ्या शिक्षकांना मात्र मला शिक्षा करायला संकोच करू नका असं सांगायची यावर माझे शिक्षक तिला नेहमी म्हणायचे की बाई तुझ्या पोराला शिक्षेची नाही तर चांगल्या शिक्षणाची गरज आहे त्या शाळेतच माझी पहिल्यांदा शाहू वस्तीतील मुलांशी ओळख झाली गावातल्या प्रतिष्ठित आणि तालेवार मंडळींच्या वस्तीला भिलाटीतली माणसं वस्ती म्हणत असत मी अभ्यासात हुशार असल्यामुळे लवकरच ती ओळख घट्ट मैत्रीत बदलली शाहू वस्तीतील प्रकाश पाटील हा माझा जीवलग मित्र बनला त्याचे वडील जुन्या गावातील एका शाळेत शिक्षक होते त्यांच्याकडे खूप शेतीही होती त्यांच्या शेतात आमच्या भिलाटीतील अनेक लोक काम करायला जात कधीकधी -कधी आई आणि मावशीसुद्धा त्यांच्याकडे काम करायला जात असे पण आम्ही दोघंही अजून लहान असल्यामुळे गरीबी श्रीमंतीचे भेद अजून आम्हाला कळले नव्हते प्रकाश आणि माझ्या मैत्रीत गरीब श्रीमंत उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य असे भेद कधीच आले नाहीत आज मोठे झाल्यानंतरही आमची मैत्री अजूनही तेवढीच निर्मळ आहे शाळेत माझे इतरही अनेक मित्र होते त्यांनीही माझ्याशी कधीच अंतर राखलं नाही मात्र कधीकधी जेव्हा मी त्यांच्या घरी जात असते तेव्हा मी भिलाटीतील एक भिल्ल आहे हे ऐकून तिथल्या नजरांमध्ये मला आश्चर्यासोबतच थोडासा तिरस्कारही दिसायचा त्यामुळे मी शाहू वस्तीतील मित्रांच्या घरी जाणं टाळू लागलो फक्त प्रकाशचे वडील क्वचित आमच्या घरी दारू प्यायला यायचे आणि माझ्याशी प्रेमाने वागायचे त्यामुळे त्यांच्याशी एक जवळीक निर्माण झाली होती शाहू वस्तीत प्रकाशचं एकच असं घर होतं जिथे मला कधीच परकेपणा जाणवला नाही त्यांनीही मला कधी मी खालच्या जातीचा वगैरे आहे याची जाणीव होऊ दिली नाही शाळेमध्ये दुपारच्या सुट्टीत आम्ही सर्व मित्र एकत्र बसून जेवण करायचो एका तेलाचे डाग लागलेल्या रुमालामध्ये आई मला भाकरी आणि चटणी बांधून द्यायची आम्ही सर्व मित्र एका झाडाच्या सावलीत बसून जेवण करत असू आम्हा भिलाटीतील पोरांच्या डब्यात केवळ भाकरी आणि चटणीच असायची पण शाहू वस्तीतील मुलांच्या डब्यात मात्र रोज काही ना काही नवे आणि चवदार पदार्थ असायचे पण त्यावेळी हा फरक कोणाच्याही लक्षात यायचा नाही आम्ही सर्वजण कुठलाही भेदभाव न ठेवता एकमेकांच्या डब्यांवर तुटून पडत असू आम्हाला जेवढे त्यांचे वेगवेगळे पदार्थ आवडायचे तसेच त्यांनाही आमची भाकरी आणि झणझणीत चटणी आवडायची त्यांच्या घरच्यांना हे कळलं असतं तर त्यांना चांगले वेताचे फटके बसून आम्हा भिल्लांच्या पोरांपासून लांब राहायची समज मिळाली असती पण या सर्व गोष्टी घरी सांगितल्या पाहिजेत असं मात्र कोणालाही वाटलं नाही त्यामुळे आमचं सर्वांचं मस्त चाललं होतं आजही ते दिवस आठवले की चेहरा आनंदाने खुलतो आणि वाईटही वाटतं की आज प्रयत्न करूनही ती निरागसता परत मिळवू शकत नाही ते दिवसच मुळी मंतरलेले होते त्या संपूर्ण वातावरणातच एक जादू होती माझ्याकडे एकच गणवेश होता आई तो रोज संध्याकाळी नदीवर धुवत असे पण रोज तोच तो सदरा वापरून तोही आता मळकट झाला होता खाकी चड्डी तेवढी मुळातच मळकट असल्याने खाकीच दिसायची पायात चप्पल असण्याचा प्रश्नच नव्हता आमच्या उभ्या खानदानात कुणी पायात वाहन चढवली नव्हती आणि अशी अवस्था असणारा मी काही एकटाच नव्हतो काही मुलांची अवस्था तर माझ्याहूनही वाईट होती पण त्यांना त्याची जाणीवच नव्हती आणि त्यामुळे दुःखही नव्हतं मी मात्र शाहू वस्तीतील बऱ्याच मित्रांसोबत राहत असल्यामुळे हा फरक कधीकधी -कधी मला अस्वस्थ करत असे खेळताना पॅन्टचं बटण तुटणं तर रोजचंच असायचं बटन तुटलेलं असलं की आई माझ्या कमरेला असलेल्या करदोड्यात पॅन्ट अडकवून मला शाळेत पाठवत असे त्यामुळे कमरेला करदोडा हा केवळ पॅन्ट अडकवण्यासाठीच बांधतात असंच मला सुरुवातीला वाटायचं हे सांगूनसुद्धा खरं वाटणार नाही शाहू वस्तीतील मित्रांचे कपडे बघून कमीपणाची भावना मनात निर्माण व्हायची मन खट्टू व्हायचं मात्र माझ्यासारखीच करदोड्यात पॅन्ट अडकवलेली भिलाटीतली मुलं दिसली की मग मला थोडं बरं वाटायचं त्यांनाही माझ्याकडे पाहून वर्गातील सर्वात हुशार मुलगासुद्धा आपल्यासारखाच फाटका आहे म्हणून हायसं वाटत असेल सुखापेक्षा दुःखातच माणसं एकमेकांच्या अधिक जवळ येतात पहिल्या वर्गात असताना झालेली आमची परीक्षा मला आठवते त्या परीक्षेत मी पहिला आलो होतो आम्हाला बाराखडी लिहिणं पाढे म्हणून दाखवणं एक दोन अंकी बेरीज आणि वजाबाकी करणं यासारख्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या पाढे तर मला सर्वच्या सर्व तोंडपाठ होते मी घरी असताना गुरुजी वर्गात म्हणत तसे पाढे एकटाच जोरजोराने म्हणत असे त्याचाच तो परिणाम असावा शिवाय दारू प्यायला येणारी मंडळीही रोज मला काही ना काही वाचून किंवा म्हणून दाखवायला सांगत असत त्याचाही मला फायदा झाला त्या लोकांना आनंद मिळायचा आणि मला परीक्षेत गुण कोणी विचारल्याबरोबर जेव्हा मी पटापट पाढे म्हणत असे तेव्हा आई कौतुकाने माझ्याकडे पाहायची पहिल्या वर्गात मी पहिल्या क्रमांकाने पास झाल्याचं सांगण्यासाठी जेव्हा गुरुजी स्वतः आमच्या घरी आले तेव्हा तर तिचा ऊर अभिमानाने दाटून आला भरल्या डोळ्यांनीच तिने गुरुजींना धन्यवाद दिले ते परत गेल्यानंतर आई मला छातीशी धरून म्हणाली देवनी जर कृपा राहिनी ते पोऱ्या एक दिन मोठा माणूस बनी आता मी नियमित शाळेत जाऊ लागलो होतो शाळेच्या वातावरणात मी चांगलाच रमलो होतो खरं तर मला शाळेत गेल्या वाचून करमतच नसे रविवारचा मला फार कंटाळा यायचा मध्येच कधी सुट्टी आली तर मी वैतागायचो शाळा म्हणजेच आम्हा मुलांचा खरा विरंगुळा होता आम्ही सर्वजण अर्धा तास आधीच शाळेत जात असू शाळेतील झाडांवर चढणं लपंडाव खेळणं फुलं गोळा करणं पिंगाणी बनवून त्यातून आवाज काढणं हा आमचा दिनक्रमच होता दर शनिवारी आम्हाला संपूर्ण वर्ग शेणाने सारवावा लागायचा सकाळीच शेण गोळा करून वर्ग सारवताना आम्ही खूप धमाल करायचो आमच्या शाळेत मुलांचे आणि मुलींचे वर्ग वेगवेगळे होते शाळेत नेहमीच काही ना काही स्पर्धा होत असत कविता म्हणणं गणितं सोडवणं अशा विविध स्पर्धा व्हायच्या मुलं आणि मुली स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी जीवाचं रान करत सर्व स्पर्धांमध्ये मी भाग घेत असे आणि बऱ्याचदा जिंकतही असे स्पर्धा कुठलीही असो मुलं आपला प्रतिनिधी म्हणून मलाच पुढे करत एकदा आमच्या शाळेत केंद्रप्रमुख शाळेची तपासणी करण्यासाठी आले आमच्या वर्गात आल्यावर त्यांनी विविध वी प्रश्न विचारले अनेक प्रश्नांची मी उत्तरं दिली शेवटी त्यांनी फळ्यावर दहा आणि त्याच्या डोक्यावर मायनस चार असं लिहिलं आणि सर्वांना त्याचं दशांश रूप काढायला सांगितलं सर्व मुलांनी भराभर पाटी पेन्सिल काढून गणित सोडवायला सुरुवात केली मी सर्वांच्या आधी माझ्या पाठीवर झिरो पॉईंट झिरो 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 वन हे उत्तर लिहून त्यांना दाखवलं त्यांनी माझं हे उत्तर पाहिलं आणि माझ्या पाठीवर चूकची फुली मारली ते पाहून मी गोंधळातच पडलो कारण माझं उत्तर चुकलं आहे असं मला वाटत नव्हतं शेवटी न राहावून मी आत्मविश्वासाने त्यांना म्हटलं की नाही गुरुजी माझं उत्तर अगदी बरोबर आहे केंद्रप्रमुखांना खूप आश्चर्य वाटलं तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाचा आत्मविश्वास पाहून ते चकित झाले आणि माझ्याकडे हसून पाहात त्यांनी फळ्यावर झिरो पॉईंट झिरो 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 वन हा आकडा लिहिला आणि म्हणाले की वर उणे चार असल्यामुळे योग्य उत्तरासाठी चार शून्य लिहावे लागतील आणि म्हणून तुझं उत्तर चुकीचं आहे मी आश्चर्याने माझ्या वर्गशिक्षकांकडे पाहिलं त्यांनी इशाऱ्याने मला माझं उत्तर केंद्रप्रमुखांना समजावून सांगण्यास सांगितलं मी पुन्हा उठून उभा राहिलो आणि केंद्रप्रमुखांना म्हणालो गुरुजी आमच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे माझं उत्तरच बरोबर आहे नंतर मी त्यांना आमच्या वर्गशिक्षकांनी शिकवलेल्या पद्धतीप्रमाणे उत्तर काढून दाखवलं त्यांनी मुद्दामच आम्हाला चुकीचं उत्तर सांगितलं होतं त्यांना तपासायचं होतं की आम्ही जे शिकतो त्यावर आम्हाला विश्वास आहे की नाही माझं उत्तर बघून त्यांनी मला जवळ घेऊन पाठीवर शाबासकी दिली आणि आपल्या खिशातून पेन काढून मला बक्षीस म्हणून दिला पेन बक्षीस मिळाला यापेक्षा मला तो केंद्र प्रमुखांनी दिला याचाच खूप आनंद होत होता माझे वर्गशिक्षकसुद्धा माझ्याकडे अभिमानाने पाहत होते मला तर कधी एकदा घरी जातो आणि आईला ही गोष्ट सांगतो असं झालं शाळेत त्या दिवशी सर्वत्र माझीच चर्चा होती सर्व शिक्षक माझं कौतुक करत होते शाळा सुटल्याबरोबर मी अगदी उड्या मारत घरी गेलो आई घरी नव्हती मी तसाच नदीकडे पळत गेलो आई तिथेच होती मी तिच्याजवळ जाऊन मला बक्षीस म्हणून मिळालेला पेन तिला दाखवला आणि शाळेत काय काय झालं तेही सांगितलं तिने मला जवळ घेत माझा मुका घेतला माझ्या हातावर चार आणे ठेवले आणि म्हणाली की जाय काहीतरी खाईले जो मला बक्षीस मिळालं ते कशासाठी ते आईला कळत नव्हतं पण मी काहीतरी मोठं काम केलं आहे असंच तिला वाटत होतं त्यानंतरही शाळेत असे अनेक प्रसंग घडले ज्यांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली माझा आत्मविश्वास वाढवला त्यातलाच एक किस्सा आहे चौथ्या वर्गात असताना महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा होती आमच्या नवीन वर्गशिक्षिका भारतीबाईंनी मला मी गांधी बोलतोय हे दोन पानांचं भाषण लिहून दिलं आणि पाठ करायला सांगितलं बाईंची भाषा फारच शुद्ध होती तरीही कसं बसं मी ते भाषण पाठ केलं ऑक्टोबर असल्यामुळे गारवा वाढला होता भाषण स्पर्धा सकाळीच असल्यामुळे बहुतेक विद्यार्थी स्वेटर टोपी आणि बूट घालून आले होते माझा अवतार नेहमीप्रमाणेच होता माझ्या अंगात स्वेटर तर सोडा पण पायात चप्पलही नव्हती गांधीजींच्या फोटोला हार घालून आरती करण्यात आली आधी हेडमास्तर आणि इतर शिक्षकांची भाषणं झाली जवळपास आठच्या सुमाराला मला भाषण देण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं थंडी बरीच होती मी उठून स्टेजवर गेलो बाईंनी सांगितल्याप्रमाणे आधी गांधीजींच्या फोटोला नमस्कार केला आणि माईकजवळ जाऊन भाषण सुरू केलं माझं पाठांतर खूप छान झालं होतं त्यामुळे भाषण उत्तम झालं पण फरशी गार असल्यामुळे आणि माझ्या पायात चप्पल नसल्यामुळे शेवटी शेवटी माझे पाय थंडीने थरथर कापू लागले थोड्या वेळाने माझं सर्वांग थरथर कापू लागलं कसं बसं भाषण संपवून मी खाली उतरलो भाषण छान झालं होतं सर्वांनी टाळ्या वाजवून मला प्रोत्साहित केलं सर्व शिक्षकांनी माझं खूप कौतुक केलं कार्यक्रम संपल्यानंतर हेडमास्तरांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून मी स्वेटर चप्पल वगैरे का घातलं नाही याबद्दल मला विचारलं खाली मान घालून मी त्यांना माझ्याकडे यापैकी काहीच नसल्याचं सांगितलं दुसऱ्या दिवशी हेडमास्तरांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि स्वेटर टोपी चप्पल असलेलं एक मोठं पाकिट माझ्या हातात दिलं मला काय बोलावं तेच सुचे ना मी तसाच घरी पळत आलो आणि ते पाकिट आईला दाखवलं दुसऱ्या दिवशी आईने शाळेत येऊन आमच्या हेडमास्तरांचे हात जोडून आभार मानले अश्रू दाटलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत तिने मला त्यांच्या पाया पडायला सांगितलं हेडमास्तर गहीवरून आईला म्हणाले बाई तुम्हाला पोटले सोन्यासारखा पोर्या जन्माले येईल शे काय बी तरी पोऱ्याले शिकाडा तेना शिक्षण मा काहीच अडथळा येऊ नका द्या त्यांचं बोलणं ऐकून आईलाही गलबलून आलं तिनेही हेडमास्तरांचे पुन्हा पुन्हा आभार मानत मला शिकवायचं वचन दिलं त्यांच्यासारख्या अनेक शिक्षकांनी मला खूप प्रेम दिलं गरज पडली तेव्हा सर्व प्रकारची मदतही केली विद्यार्थ्यांप्रती अशी कळकळ मला केवळ जिल्हा परिषद शाळांमधूनच दिसते त्या दिवशी पूर्ण शाळेत माझीच चर्चा होती आदर्श शिक्षकांच्याच विश्वासावर माझ्यासारखे दारिद्र्यात खितपत पडलेले विद्यार्थी उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहू शकतात त्या शाळेत मला शिक्षण तर मिळालंच सोबत चांगले संस्कार आणि माणुसकीचे धडेही मिळाले ते धडे तेथील शिक्षकांनी पुस्तकातून नाही तर रोजच्या जगण्यातून दिले आज असे शिक्षक अभावानेच दिसतात सर्व ताळतंत्र सोडून धावणारा काळाचा वेगही याला तेवढाच जबाबदार असावा मी मात्र त्या बाबतीत नशिबवान ठरलो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला योग्य वेळी योग्य आधार आणि मार्गदर्शन मिळालं